सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीनं जगभरातील नवख्या आणि उत्साही कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. 26 ते 29 दरम्यान कोथरूड येथील पंडित फार्म्स येथे आयोजन करण्यात आलंय. रसिकांना आर्ट मेलाच्या अंतर्गत 1000+ अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना 5000+ अधिक कला प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. शिवाय या फेस्टिवल कलाकार आणि रसिकांसाठी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी फॅनफेस्ट, फूड फेस्टिवल, फॅशन शो, एंटरटेनमेंट झोन, प्ले एरिया, सुफी नाईट्स, रोबोटिक्स आणि लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्टुडिओतर्फे पुणे आर्ट फेस्टिवल आपण पहिल्यांदा पुण्यामध्ये आयोजित करत आहोत. हा भारतातला सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल असून तो पंडित फार्म येथे 26 ते 29 डिसेंबर ह्या कालावधीत होणार आहे. आर्ट फेस्टिवलमध्ये त्यांनी फूड फेस्टिवल केलं हेच याचंच मला कौतुक वाटतं, कारण युजली काय होतं की आर्ट फेस्टिवल जेव्हा ऑर्गनाईज होतात तेव्हा खाण्यापिण्याचे मात्र वांदे होतात, कारण बाहेर आल्यानंतर एखादाच कुठला वडापाव किंवा चहाचा स्टॉल असतो, त्याच्यापेक्षा जास्त काही नसतं. त्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये ज्याला आर्टबद्दल रुची आहे तर तीच व्यक्ती फक्त त्या एक्झिबिशनला जाते आणि बाकीचे मेंबर्स जायचा कंटाळा करतात. पण यावेळेस तसं होणार नाही, कारण पुण्यामध्ये रादर मी असं म्हणेन की भारतामध्ये पहिल्यांदा असं एक एक्झिबिशन होतं आहे जिथे सगळ्याच गोष्टींचं मेलांज, आम्ही ज्याला फ्रेंचमध्ये म्हणतो, असं केलं गेलेलं आहे की तिथे फूड फेस्टिवल आहे, उत्तम उत्तम पदार्थ आहेत, उत्तम उत्तम आर्ट बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमची संध्याकाळ अतिशय मेलडियस अशी स्पेंड करण्यासाठी सुमधूर आवाजात गाणारे गायकसुद्धा